शेतकरी आंदोलनाच्या बातम्या अशाच पाहत राहणार आहोत, मात्र आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यमकर्मींना प्रतिक्रिया देत आहेत. थेट जाऊयात आणि ऐकूयात काय म्हणतायत संजय राऊत. पाठिंबा देण्यासाठी आहे आणि तो स्वेच्छेने प्रत्येकाने आपल्या मनापासून स्वयंस्फूर्तीनं ज्याच्या कष्टाचं अन्न आपण खातो आहे, जो शेतकरी कष्टकरी शेतावर राबतो आहे, त्याचे काही प्रश्न आहेत, त्याच्याविषयी मतभेद असू शकतील, पण जो शेतकरी गेल्या 12 दिवसापासून थंडी वाऱ्याची पर्वा न करता, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवरती संघर्ष करतोय, त्याला पाठिंबा देणं हे देशातल्या नाही तर जगातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. आणि आज ही माहिती घ्या, जगात अनेक ठिकाणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी मोर्चे निघालेले प्रेशर मैने की जरूरत नहीं. सरकार अगर दिल से काम ले, दिल अगर सरकार के पास दिल, दिमाग की बात छोड़ दीजिए, सरकार दिल से काम ले तो प्रेशर में आने की जरूरत नहीं. जो किसान है देश का, एक कृषि प्रधान देश अगर हम मानते हैं तो किसानों की बात सुननी चाहिए. अगर आप किसानों की बात सुनोगे तो इस देश की बात विश्व सुनेगा. सर, सर, क्या फीडबैक मिला? फीडबैक उत्तम है, फीडबैक उत्तम है. लोग स्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होता है, कुठे जोर जबरदस्ती करावी लागत नाही आहे आणि हा मर्यादित स्वरूपाचा बंद आहे आणि लोकांचा पाठिंबा शेतकऱ्यांना मिळतो. काल फडणवीस असं म्हणाले की लोकसभेमध्ये तुमची इकडेपणाची आहे, लोकसभेमध्ये शिवसेनेने पाठिंबा दिला होता, हा विषय जुना झाला. हे सर, फडणवीस काल म्हणाले तुमची पाठिंबा दिला नव्हता कधीच नाही. तुमची भूमिका दुटप्पीपणाची आहे, कारण जेव्हा शिवसेनेचे मंत्री होते त्यावेळेस भाजीपाला आणि फळं नियमन मुक्त केली, त्यावेळेस तुमच्याच मंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं असं त्यांनी म्हटलं. बघा, आता हे उत्खनन करायचं म्हटलं तर खूप लांबपर्यंत जातो. आज विषयी बोला, आज काय चाललंय देशामध्ये, 10 वर्षापूर्वीच बोलू नका. शेतकरी आज रस्त्यावर आहे, तो रस्त्यावरती या असं कोणी शिवसेनेने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेलं नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरलाय त्याला कोणतंही राजकीय पाडबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्या हातात कुठलाही राजकीय झेंडा नाही, तेव्हा आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका मांडतोय याचा त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावरती आहे, आज तो स्वतःच्या छातीवरती गोळ्या झेलण्यासाठी तयार का झालाय या संदर्भात जर शांत डोक्याने विचार केला, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, तर मला पूर्ण खात्री आहे देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील. सर, भी मैं बता दीजिए, आज जिस तरह अपील की गई है, कई 16 से ज्यादा राजनीतिक पार्टियां इसको समर्थन कर रही है, भारत सबको करेंगे. देखिए, ये राजनीतिक बंद नहीं, यह हमारी भावना है. जो किसान संगठन दिल्ली में डटकर खड़े हैं, संघर्ष कर रहे हैं, उनके हाथ में किसी का भी राजनीतिक झंडा या डंडा नहीं है, डंडा सरकार के हाथ में है. तो हमारा कर्तव्य बनता है, हम सब एक होकर किसानों के साथ समर्थन में खड़े रहे और उनकी भावना के साथ जुड़े रहे. यहाँ कोई राजनीति नहीं है और नहीं होनी चाहिए. अगर सरकार के पास, दिमाग की बात छोड़ दीजिए, दिल भी है, तो सरकार खुद जाकर, प्रधानमंत्री जी हो या गृह मंत्री जी हो, खुद जाकर उनसे बात करेंगे, उनको समझाएंगे. शरद पवार हे भेट घेणार आहेत राष्ट्रपतींची, त्यासोबतच आज राजनाथ सिंग यांची सुद्धा भेट घेणार आहेत. तुम्हाला वाटतं यातून तोडगा निघेल आणि नाही? मला असं वाटत नाही की पवार साहेब नक्की कोणत्या कार्यासाठी भेट आहेत, पण राष्ट्रपती नक्कीच ते शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भेट आहेत. आपल्या राष्ट्रपतीला जर अधिकार असतील तर प्रश्न सोडवतील. राष्ट्रपती कॅबिनेटला किंवा प्रधानमंत्र्यांना आदेश देऊ शकत असतील तर नक्कीच हा प्रश्न सुटेल. मला असं वाटतं शिवसेनेचं नेते म्हणून तुम्ही राष्ट्रपतींना किंवा उद्धव ठाकरे राष्ट्रपतींना भेटणार असता काही गरज नाही. शरद पवार भेटतायत,
या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, या देशातले सगळ्यात मोठे कृषी तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे नेते आहेत। त्यांनी भेटणं म्हणजे महाराष्ट्राचा प्रतिनिधी तिकडे जाण्यासारखं आहे। सर, कायद्यातले आपलं कोणते तरतुदींचा विरोध आहे? म्हणजे याच्या आधी घेतले दोन कायदे आधीपासून लागू आहेत। कायद्यातल्या कोणत्या तरतुदींना विरोध आहे हे शेतकरी सांगतायत? शेतकरी बसले आहेत ना, शेतकऱ्यांना कळते म्हणून ते बसले आहेत। राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। शेतकऱ्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे असं राऊत म्हणाल्यात। भारत बंद हा राजकीय बंद नाही असं सुद्धा राऊतांनी स्पष्ट केलंय। भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय। जगभरातनं आंदोलनाला समर्थन मिळते असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे। शेतकऱ्यांना कोणतंही पाठबळ नाही असं सुद्धा संजय राऊत म्हणालेत। शेतकरी 12 दिवसांपासून आंदोलन करतोय, त्याला समर्थन द्या।